ते आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे अशी मागणी युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली आहे. या क्षणाची महत्वाची ब्रेकिंग न्यूज, युगेंद्र पवारांचे युवा कार्यकर्ते आज शरद पवारांना भेटलेत आणि त्यावेळी त्यांनी बारामतीचा दादा बदला अशी मागणी केली आहे. युगेंद्र पवार हे बारामतीमध्ये लक्ष घालतायत, एक नवीन चेहरा तुम्ही बारामतीसाठी द्यावा अशी मागणी या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना होण्याची शक्यता आहे. तर आपण पाहतोय गेल्या अनेक महिन्यांपासून युगेंद्र पवार हे बारामतीमध्ये सक्रिय आहेत. ते बारामतीच्या शरद पवारांच्या कार्यालयामध्ये अनेकदा जाऊन बसतात आणि लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. आणि याच पार्श्वभूमीवर आता कार्यकर्त्यांनी देखील, त्यांच्या युवा कार्यकर्त्यांनी देखील एक महत्त्वाची मागणी केलेली आहे. आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे अशी मागणी युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. दुसरं उमेदवार कोणच नाही, दादांनाच उमेदवारी मिळावी एवढीच इच्छा. नुकसान भरपाई दिली आता येऊन लक्ष दिलं, चांगलं लक्ष घालतात. दर मंगळवारी दर मंगळवारी लोकांच्या समस्या ऐकल्या जातात साहेब. काटेवाडीत ना शांत दादा नाही आम्हाला साहेब, काटेवाडीचा पण ग्रुप आला त्याच्यामुळे आमचं एवढं डेअरिंग झालं. आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी जावेद मुलानी फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जावेद, आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे अशी मागणी युगेंद्र पवारांच्या युवा कार्यकर्त्यांनी केली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच, आज बारामतीमध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आज शरद पवार आहेत ते गोविंद बाग या निवासस्थानी आहेत. सकाळपासूनच भेटण्यासाठी गर्दी होत आहे आणि विशेष म्हणजे आज युगेंद्र पवारांचे जे बारामती तालुक्यातील शहरातील जे कार्यकर्ते आहेत ते आज शरद पवारांना भेटण्यासाठी आले होते. ज्यावेळेस त्या ठिकाणी आले त्यांनी सांगितलं की आम्हाला आता शांत दादा पाहिजे आहे आणि त्याचबरोबर युगेंद्र पवारांनी बारामती तालुक्यात आणि शहरामध्ये आता लक्ष घातलेलं आहे. ते अनेक समस्या सोडवतात, लोकांच्या अडचणी जाणून घेत आहेत. दर मंगळवारी ते बारामती शहरामध्ये आपल्या पक्ष कार्यालयामध्ये भेटीगाठीसाठी बसत असतात आणि त्यामुळेच आता बारामतीचा दादा आम्हाला बदलायचा आहे. म्हणजेच अजित पवारांच्या विरोधामध्ये युगेंद्र पवार यांना आता तुम्ही शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी द्यावी असा थेट लोकांनी मागणीच त्या युवकांनी केल्यामुळे आता याच्याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. नक्कीच, धन्यवाद जावेद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहतोय आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे अशी मागणी युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.